इक सत्याची बाजू घेणार आहे तुमच्या सारखे शूरवीर कार्यकर्ते आहेत आणि खुर्चीच्या प्रेमापोटी सत्तेच्या प्रेमापोटी पीओ वाईन राहू फाईनचा नारा देणारे हे नादान लोक एकीकडे आहे एकीकडे आतंकवाद्याची जमीन घेणाऱ्या नवाब रिकाला खुर्चीच्या प्रेमापोटी हे सर्व खुर्ची सम्राट वाचवण्याचा प्रयत्न करताय अरे साधं चौथ्या वर्गाच्या गाई मुलाला समजत की आतंकवादासारखा गंभीर दहशतवादासारखी गंभीर घटना या घटनेत जे आरोपी आहे जे या दहशतवाद व आतंकवादाच्या घटनेमध्ये ज्यांचा प्रत्यक्ष सहभाग आहे त्यांना पैसे पुरवण्याचं काम त्यांची जमीन खरेदी करण्याचं काम ज्या पापी लोकांनी केलं ज्या नतद्रष्टांनी केलं एक मिनिट अशा लोकांना सरकारमध्ये राहण्याचा अधिकार नाही इथं भारतीय जनता पार्टीचा जो कार्यकर्ता जमा झालाय अरे या देशावर तो प्रेम करतो आम्हाला खुर्चीची चिंता नाही आम्हाला चिंता आहे त्या या राज्यामध्ये जे आतंकवादाला पोषण देण्याचं काम करतात त्यांच्या विरुद्धच्या लढाईचं भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता तर हीच प्रतिज्ञा घेऊन काम करतो भारत माताची जय म्हणतो नमो मातृभूमी जिथे जन्मलो मी नमो आर्यभूमी जिएत जिथे वाढलो मी नमो पुण्यभूमी जिएताच कामी पडो देह माझा सदा दीन मी दुर्दैवाने आज जे महाराष्ट्रामध्ये राजकारण मी आपल्याला आग्रह करण्यासाठी आलो आहे यास तुम्ही आम्ही इथं शंखनाद करण्यासाठी आलो आहे घटना विसरता कामाने ज्या देशाचा देशभक्त आतंकवादाची घटना विसरतो त्या देशाची सुरक्षा त्या देशाची लोकशाही कधी सुरक्षित राहू शकत नाही 12 मार्च 1993 खर तर सुरुवात 9 मार्च 1993 ला सुरू झाली एक मृत्यूचा डिलिव्हरी बॉय अबू सालेम हा गाडी घेऊन येतो आरडीएक्स घेऊन येतो आणि आधी लोक सांगतात की दुसऱ्या महायुद्धात जेवढा आरडीएक्स वापरला त्यानंतर पहिल्यांदा मुंबईमध्ये वापरण्याचा प्रयत्न केला आणि तेव्हाचे मुख्यमंत्री हे आमचं सुदैव आहे की आज त्यांच्या नेतृत्वाविरुद्ध आम्ही एकत्र आलो आहे तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांना 12 घटनांमध्ये 257 निरपराध लोक मृत्युमुखी पडले त्याची चिंता नव्हती शेकडो लोक कुणी हात गमावला पाय गमावला नुकतंच लग्न झालेली तुमची माझी बहीण विधवा होत्या याची चिंता नव्हती तर 12 मार्चला काय योगायोग माहित नाही 12चा घटना 12 मार्चची 12 ठिकाणी बॉम्बस्फोट झाले त्या मुख्यमंत्र्याचा जन्मदिवस 12 आमदार विधान परिषदेचे 12 करा यासाठी आग्रह महाराष्ट्राचे 12 वाजले तरी चालतात पण 12 मार्चला मुख्यमंत्री काय सांगतात की 12 ठिकाणी घटना नाही तर 13 ठिकाणी घटना झाल्या आणि लोक माझे सांगतात या पुस्तकात जेव्हा ते सांगतात की मी खोट यासाठी बोललो कारण 13 घटना कपोकल्पी सांगितली ती मस्जिद बंदर मध्ये खोट यासाठी बोललो त्यांना निरपराधाच्या मृत्यूची चिंता नव्हती त्यांना चिंता जे अनाथ झाले त्यांची नव्हती त्यांना चिंता आमच्या विधवा भगिनीची नव्हती त्यांना चिंता मताची होती की जर या घटनेनंतर मताचं ध्रुवीकरण झालं तर मुंबईतून एकच आवाज उठे